एक ब्रेकिंग न्यूज येत आहे. पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने मच्छीमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मुरबे सातपाटी डहाणूसह परिसरातील 200 पेक्षा अधिक मच्छीमारीसाठी गेलेल्या बोटी समुद्रात अडकल्याची भीती आहे. 1 ऑगस्ट रोजी मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अजूनही परतल्या नाहीत, यामुळे मच्छीमारांच्या कुटुंबियांना मोठी चिंता सतावत आहे. आधीच कोरोनामुळे राज्यात कोळी बांधवांना मच्छीमारी व्यवसाय ठप्प झाल्याने मोठे नुकसान सोसावे लागले. आता निसर्ग चक्रीवादळानंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मच्छीमारांवर मोठे संकट तयार झाले आहे.